महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री महावीर देशमुख, सोलापूर जिल्हा उपप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना व श्री शिवाजीराव बाबर, पंढरपूर तालुका प्रमुख बाळासाहेबांची शिवसेना. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून जिल्ह्यात विविध विधायक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे पंढरपूर तालुका बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्याकडून तपासणी, मेडिसिन तज्ज्ञ यांच्याकडून तपासणी, मोफत सोनोग्राफी व रक्त तपासणी, आभा कार्ड वाटप आदी बाबींचा समावेश होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन लाईफलाईन हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर मंजुषा देशमुख यांच्या हस्ते तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख शिवाजी बाबर, सरपंच राजकुमार पाटील, माजी सरपंच सुनील पाटील, उपतालुका प्रमुख गणपत कौलगे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आरपीआय सचिव भोसले, लक्ष्मण इनामदार, बाळासाहेब नाईक निंबाळकर, नामदेवराव माने, भोजली डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आशा वर्कर्स यांच्यासह रणजित जाधव, जिगर गायकवाड, सीताराम मोरे, रमेश हांडे, नितीन शिंदे, युवा नेते विजय शिंदे, अमोल लिंगे, दीपक गवळी यांच्यासह ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक भव्य शिबिर आयोजित केलेलं आहे. या शिबिरामध्ये महिलांसाठी सोनोग्राफीसारख्या महत्त्वाच्या चाचण्या ह्या मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. बाळासाहेबाची शिवसेना पंढरपूर तालुका तसेच ग्रामपंचायत भाळवणी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र भाळवणी या सर्वांनी मिळून हे शिबिर आयोजित केलेलं आहे. या शिबिरासाठी लाईफलाईनचे डॉक्टर मॅडम देशमुख मॅडम उपस्थित झालेले आहेत. तसेच या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित झालेल्या आहेत. आमचे आरोग्यमंत्री माननीय तानाजीराव सावंतसाहेब यांच्या आदेशाने गेल्या 6 महिन्यापासून आपण भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच पंढरपूर तालुक्यात विविध कार्यक्रम, विविध शिबिरं, आरोग्य शिबिरं आयोजित करतो आहे. तसंच माता सुरक्षित, घर सुरक्षित सारखे कार्यक्रम आपण आयोजित केले, त्याचाही मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रतिसाद आहे. आणि त्याच अनुषंगानं आजचा पण माता सुरक्षित घर सुरक्षितचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री साहेबाचं वाढदिवसाचं निमित्त आणि महिलांच्या विविध तपासण्या, सोनोग्राफी असेल, रक्ताची चाचणी असेल, अशा अनेक तपासण्या आपण आज इथं वाढदिवसानिमित्त घेतलेल्या आहेत. याचं मुख्य कारण असं की गेल्या 6 महिन्यात जे आमचं सरकार आलं, ते सरकार आल्यापासून सगळ्यात जास्त प्रगती कुठली असेल तर ती आरोग्य विभागाची आहे. माननीय तानाजीराव सावंतसाहेबांनी जे आतापर्यंत 25-30 वर्षात कुठल्याही आरोग्यमंत्र्यांनी केलं नाही असं उल्लेखनीय काम चालू केलेलं आहे, त्याचा प्रत्यय आपण सर्वजण बघतोय. तर त्यांचंही आपण या क्षणी कौतुक करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा.